शिंदेच्या शिवसेनेचे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे सध्या गॅसवर आहेत, कारण पहिल्या यादीमध्ये नाशिकच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटणार हे निश्चित मानलं जात आहे. नाशिकमधून उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसेंनी गेल्या 4 दिवसात 2 मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठलंय, पण अद्यापही गोडसेंची पाठी रिकामीच आहे. बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची घालमेल किती वाढली याची दृश्य आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडे असलेली नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे टेन्शन मध्ये आलेल्या हेमंत गोडसे गेल्या 24 तासापासून मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. 27 तारखेला रात्री गोडसेंची वर्षा निवासस्थानी चर्चा झाली आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले. पण गोडसेंना एकनाथ शिंदेच्या भेटीची प्रतीक्षा करावी लागते. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, मंत्री उदय सामंत साहेब आणि गोगावले साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या सर्व विषय त्या ठिकाणी आमचे ऐकून समजून घेतले आणि सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी आश्वासित केलं का निश्चित या विषयासंदर्भामध्ये आम्ही सकारात्मकपणे सर्वच महाराष्ट्राचे महायुतीचे सर्वच जागा आहेत आणि म्हणून अनेक जागा युतीमधल्या आपल्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या काही ठिकाणी आपली चर्चा सुरू आहे, परंतु नाशिकच्या संदर्भामध्ये निश्चित सकारात्मकपणे आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली. नाशिकच्या जागेबद्दल मला वाटतं वाद असायला नको. नाशिकच्या जागेवर 2 खासदार राहिलेले हेमंत गोडसे आहेत आणि दरवेळेला त्याची ही लीड वाढत गेलेली, जवळपास 3 मतांनी ते गेल्या वेळेला निवडून आले होते. म्हणून त्याचा आग्रह मी सुद्धा CM साहेबांकडे धरला होता की ही जागा शिवसेनेची आहे, ती शिवसेनेला मिळाली पाहिजे. रात्रीच्या बैठकीमध्ये तो तिला सुटला असावा असा माझा अंदाज आहे आणि म्हणून आता कोणत्याही जागेवर असा तिढा राहिलेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे आल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतंय. आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकचे सलग 2 खासदार हेमंत गोडसेंनी पुन्हा एकदा मुंबई गाठली. काल रात्री नाशिकच्या शिवसैनिकांसह गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती. नाशिकची जागा शिवसेनेलाच राहणार असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोडसेंना दिलंय. मात्र हेमंत गोडसेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक झाली. मात्र त्या बैठकीत नेमकं काय घडलं ते अद्याप गुलदस्त्यात आहे. आज जवळपास हेमंत अप्पा गेल्या 20 राजकारणात आहे आणि एक स्टँडिंग खासदार असताना त्यांनी फक्त आणि फक्त नाशिकच्या विकासासाठी त्यांनी शिंदेसाहेबांना पाठिंबा दिला आणि शिंदेसाहेबांना त्या गोष्टीची नक्कीच जाणीव आहे आणि शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही हेमंत अप्पांना तिकडची जबाबदारी ही तुमची नसून ती माझीसुद्धा आहे, तर तुम्ही या विश्वासाने पुन्हा घरी जा आणि तुम्हाला 24 आत नक्कीच काहीतरी आनंदाची बातमी देऊ. संघर्ष नाही शेवटी आहे बघा, संघर्ष शिवसेनेत पहिल्यापासून लिहिला गेलेला आहे आणि शिवसेनेत संघर्ष करूनच नेता कोणी पण तयार झालाय. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की कुठलाही संघर्ष जरी असला पण निश्चित तिथं भगवा शिवसेनेचाच पडके. पण जर समजा उमेदवारी दिली नाही तर तुम्ही राष्ट्रवादीला समर्थन द्याल का? महायुती आता आमची आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो शिवसेनाच मिळणार. दरम्यान राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. छगन भुजबळांविरोधात मराठा उमेदवार देण्याचा निश्चय केलाय. या संदर्भात मराठा समाजाची एक बैठकही पार पडली. विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी न मिळालेले नाराज विजय करंजकरांनी या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे विजय करंजकर सकल मराठा समाजाचे उमेदवार असणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. मला शिवाजी साने असतील, आमचे करण गायकर असतील, यांची मला काल फोन आली होती की अशी अशी मराठा समाजाची बैठक लावलेली आहे आणि मी प्रत्येक बैठकीला आलेलो आहे. आजची काही पहिली बैठक नाही आहे. ज्या ज्या वेळेला मराठा समाजाची बैठक झाली त्या त्या मराठा समाजाच्या प्रत्येक बैठकीला मी आलेलो आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून बैठकीला यावं, हजर राहावं. सामाजिक बैठक आहे, त्या सामाजिक बैठकीला या म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. मी इथं काही उमेदवारी मागायला आलो नाही. मी एका पक्षाशी बांधील असलेला माणूस आहे, त्याच्यामुळं जास्त किसकारत बसू नका. शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत 8 उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मात्र या यादीत नाशिक लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे खासदार हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार का? छगन भुजबळांना उमेदवारी मिळणार का? आणि भुजबळांना उमेदवारी मिळाली तर मराठा समाजाकडून उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. किरण ताजणे, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.
पंकज तू।